हे गाईस, आलेलो होतो मित्राकडे. आज एकटा काही शूट करणार नाही. हे आहे आता मित्र माझा प्रवीण. आज दोघं जण आहेत आम्ही शूटला. आणि चला तर मग आज जाऊया आणि भेटूया आपल्या स्पॉटला. आज आज सरप्राईज आहे. तर आलेलो आहे मूळ ठिकाणी आणि हेच होतं आज दाखवायचं की आपल्या समोर भरपूर जण झाड पण लावत आहेत सर्वजण. आणि बघूया, विचारूया सर, तुम्ही केव्हापासून झाड लावता? गेली 2 वर्ष मॅटिंगमध्ये आहे. जवळपास आज 658 दिवस आहे. त्यांनी एक झाड लावलेलं आहे आणि बघितलंच असेल आपण या व्हिडिओमध्ये त्यांनी झाड लावलेलं कसं होतं. हे बघा, झाड दिसते का नाही? आणि हे झाड लावलेलं आहे आणि बघूया नंतर ते काय करतात. आणि त्याच्यासाठीच आलो होतो आपण. त्यांनी काय करतात रोज, आपण बिझी झालेलो आहेत आणि माहीतच असेल हवा किती प्रदूषित होत आहे. आणि ते चांगलं काम करतायत आणि ते काय स्वतःसाठी नाही करत, आपल्यासाठीच आहे. पण आपण जर निर्णय घेतला, त्यांनी आत्ता 5 मिनिटामध्ये एक झाड लावलेलं आहे आणि बघूया पुन्हा काय होतं आहे. आता ते आणखीन वर्क करत आहेत, तुम्हाला दाखवतो नंतर थोडं थोडं काम. तर आपण पण थोडं करूया आणि देऊया थोडं आपण माती. वे खुदे है अपने पास. आणि फ्रेंड्स, आज बघितलेलंच आहे आणि आत्ता थोडं माती टाकण्याचं थोडं मदत केली. आणि बघा, झाडे लावा, झाडे जगवा असे ते घोषवाक्य करतायत कारण सध्याची गरज आहे. कारण का आपण दुर्लक्ष करत आहे सगळ्या गोष्टीकडे. आणि जर आपण जर असं नाही केलं तर एके दिवशी आपण पण
प्रॉब्लेम भविष्यात फेस करता तेच ही नम्र विनंती आहे की हे जसं काम करतात तसं पण आपला थोडा वाट आपला मोलाचा वाटा पाहिजे त्याच्यामध्ये. त्याच्यासाठी ते आपण सगळं सर्वजण आज त्यांच्याशी सहभागी झालो. थोड्या वेळ राहिलो पण थोडं चांगलं वाटतं त्यांच्याशी राहिल्यासोबत. आपला पण थोडा वाटा पाहिजे की ही नम्र विनंती आहे की हे जसं काम करतायत तसं पण आपण आपलं एक तरी झाड आपण लावलं पाहिजे. हे बघतच असाल त्यांनी सूचना ते व्यवस्थित लिहित आहेत त्यांनी. आणि हे सरजी काही महत्त्वाच्या इन्स्ट्रक्शन पण ते लिहित आहेत. आणि कारण का हे एकट्याचं काम नाही आणि हे सर्व टीमने काम करतायत. आपण त्यांच्याशी संवाद साधूया ते काय बोलतायत बघू. आणि ते खरंच एवढं लिहित आहेत आणि त्यांनी बघू त्यांनी कसा त्याच्यामध्ये आनंद घेत आहेत आणि त्यांना काय वाटतं आपण त्यांचं मत जाणून घेऊ. सर बोला. या ठिकाणी असं सांगू इच्छितो की लातूर ग्रीन वर्क्स टीम लातूर ही सतत कार्यरत आहे आणि ज्या ठिकाणी आम्हाला योग्य वेळी काम करायचं आहे ती त्याच वेळी आम्ही योग्य वेळी काम करतो. जिथं जागा मिळेल त्या ठिकाणी आम्ही बसतो. ज्याच्या वाट्याला जी जी काम येईल ती त्यापरीनं काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करते. आता मला मी कला शिक्षक असल्यामुळं लिहिण्याचं किंवा ड्रॉइंग करण्याचं डेकोरेशन करण्याचं काम पवन लड्डा सर इम्रान सर यांनी माझ्यावर सोपवलेलं आहे. मी माझ्या कल्पनेतून जिथं जागा मिळेल जसं साहित्य मिळेल त्यातून मी कला दाखवण्याचा प्रयत्न करतो. या ठिकाणी माननीय अमित भया विलासरावजी देशमुख साहेब यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त टी गार्डला असे बोर्ड लावायचे आहेत त्याच्यामुळं या ठिकाणी मी नेमप्लेट तयार करत आहे. अशा कुठल्याही या ठिकाणी आम्ही बसून सतत काम करत असतो. खरंच ते एवढं वर्क करत आहेत आणि त्यासाठीच आपण पण त्यांच्याशी संवाद साधलेला आहे आणि काही यांनी पण आणलेलं आहे मित्रांनी. भरपूर छोटे लहान मुलं आणि काही प्रतिष्ठित व्यक्ती देखील या टीममध्ये सादर आहेत. वयोवृद्ध स्त्री आणि पुरुष या टीममध्ये काम करत आहेत. या ठिकाणी लातूरवासियांना शुद्ध हवा मिळावी लातूर ग्रीन व्हावं ही सगळ्याची इच्छा आहे सदिच्छा आहे. या ठिकाणी जीव ओतून सर्वजण प्रयत्न करीत आहेत लातूर क्लीन आणि लातूर स्वच्छ करण्याचं सुद्धा काम ही टीम करत आहे. वृक्ष लागवडीबरोबर लातूर स्वच्छ ठेवण्यासाठी सुद्धा आमची टीम अहोरात्र कष्ट घेत आहे. बाकीचे देखील कोणी माती आणणं कोणी झाडे लावणे आणि सध्या अराऊंड 3 ते 4 त्यांनी झाडे लावलेले आहेत. आणि आपण बघितलं असाल पाठीमागच्या व्हिडिओमध्ये 3 ते 4 त्यांनी झाडे लावलेले आहेत. खोदणं हे कसं असतंय कारण त्याला काय लागतो ते मनातून आलं ना मनातून. आणि जर मनातून आलं तर आपण व्यवस्थित आपलं 100% देत आहेत त्यांनी. आणि आपलं पण काम आहे की एक झाड आणि एक जीव वाचवणे भविष्यात. आणि जर असंच जर आपली हवा जर प्रदूषित राहिली तर पुढे आपण भरपूर प्रॉब्लेम फेस करणार आहोत. आणि गर्दीमध्ये मास्क लावणं पण गरजेचं आहे आणि त्या गर्दीमध्ये देखील ते व्यवस्थित काम करत आहेत. बघूया ते पुढे काय करत आहेत. आणखीन एक झाड लावत आहेत ते. आणि त्यांचा आजचा टार्गेट आहे की आय थिंक 51 झाड ते लावणार आहेत आज. आणि आपलं 1% तर पाहिजे त्यांना. त्यांचा एक उद्देश आहे दुष्काळ आपल्याला परत पाहायचा नाही सर. उद्देश तेवढंच आहे. त्याचा उद्देश एकच आहे की दुष्काळ पाहायचा नाही. आणि आपण पाहिलेलंच असाल 2015 वेळेस दुष्काळावेळी आपण काय काय टँकरने पाणी आणि पाऊस पडत नाही त्याच्यासाठी त्यांचा उद्देश एक आहे झाडे लावणे आणि पर्यावरणाला शुद्ध हवा देणे. माझा मित्र आणि याच्यामुळेच मी याला काल रात्री कॉल केलेलो होतो. हा माझा शिवराज मित्र आहे आणि हा इंजिनिअरिंग करत आहे तरी पण तो काम करत आहे. आणि हे बघतच असाल काही मुलं व्यवस्थित काम करत आहेत आणि आनंदाच्या जल्लोषामध्ये हम होंगे कामया असं गाणं म्हणत आहेत. आणि याच्यामुळं शक्य झालं आहे. आणि याला काल कॉल केलेलो होतो की मला आणि यानं बोलला ये म्हणला बिंदास आणि आलो आणि बघतोय आणि मला येऊन 1/2 तास झालेला आहे. आणि हे मॅम पण आहे. हां मॅम काय करता तुम्ही? आणि लातूर ग्रीन वृक्ष टीम मध्ये पण मी 3-4 वर्षापासून जॉईन झालेली आहे. आणि
झाडे लावतो, झाडे जगवतो, झाडे वाढवतो, झाडांना पाणी घालतो आणि झाडांची निगाही करतो. आणि आमचं खूप मोठा परिवार झालेला आहे लातूर ग्रीन वृक्ष टीमचा. त्यामुळं आम्ही सगळ्या गोष्टीचा आनंद घेत आम्ही सगळ्यांना आम्ही आमच्या ग्रुपमध्ये नवीन मेंबर्सना मुलींना आणि सगळ्यांना तरुण पिढींना आम्ही सगळ्यांना एकत्र आणि आम्ही सगळे हे टीम. आणि याची गरज पण आहे मॅम, बघितलंच असेल मॅम ते काय बोलला. आणि खरंच हे गरज आहे आणि आपल्याला काय पुन्हा पश्चाताप करण्याची गरज नाही. आपण सध्या थोडं वर्क केलं पाहिजे आणि आपलं एक तरी झाड असलं पाहिजे आणि झाड न लावता त्याची काळजी पण घेतली पाहिजे. इंजिनिअरिंग करून हे काम करणं कसं शक्य आहे तुम्हाला? आमची टीम मॉर्निंग सकाळपासून काम करते, रोज सकाळी झाडे लावतात, तसेच झाडांचे संगोपन पण करतात. तुम्ही आमच्या चळवळीमध्ये सहभागी होऊ शकता. ओके, आमच्यासोबत झाडे लावू शकता. आणि ह्या सहया ग्रीन लातूर वृक्ष टीम मध्ये सहभागी होण्यासाठी काय आवश्यकता नाही? काही आवश्यकता नाही सर, जॉईन होऊ शकता आमच्यासोबत, झाडे लावू शकता. ओके, जर आता हा लॉग बघितला, व्हिडिओ बघितला आणि भरपूर जण आले तर हे कसं वाटेल तुम्हाला? खूप छान वाटेल आम्हाला. ऑलवेज वेलकम. वा नाईस. आणि तुमचं घोष वाक्य काय असेल सांगता सांगता? संवाद साधूया. आणि इथं लहान पण मुली छोटे लहान आलेले आहेत आणि आपण त्यांच्याशी बोलूया. ओके, हा नाव काय तुझं छोटी? कधीपासून काम करते इथं? हा, तुझं काय म्हणायचं आहे, काय बोलायचंय लोक आपल्या सबस्क्रायबरशी काय बोलायचं तुला? मला झाडे खूप आवडतात आणि लावायला. मला जेव्हाही टाइम येतो ना संडे वगैरे, मी इथे येते. आणि तू प्रत्येक संडेला येते? नाही, कधी क्लास असते. पण तू थोडं तरी काम योगदान देते तुझं. ओके, किती झाड लावले तू आजपर्यंत? आणि तू दर संडेला येते का? ओके, आणखीन तुझं काय बोलायचं सबस्क्रायबरशी, काय बोलायचं तुला? तुम्ही झाडे लावत जा, झाडे जगवत जा. त्यांना नेहमी जेव्हा निघता तेव्हा एक वगैरे पाणी घेऊन निघत जा, म्हणजे तुम्ही एक झाड निवडा आणि त्याला पाणी देत जा. ओके नाईस. आणि तू सांगितलेलं बघूया काय होईल. आणि एक दिवशी आपले लातूरकर पण समजून जातील आणि ते पण आपल्या योगदानामध्ये सहभागी होतील. झाडं लावायचं त्यांचं काम राहिलेलं आहे आणि नंतर पाणी पण द्यायचं आहे त्यांना आणि झाडं लावणं. आणि आज आय थिंक त्यांचा 658 दिवस आहे आणि ते काम करत आहेत व्यवस्थित. आणि डिसिप्लिन कुठल्या पण कामाला एक गोष्ट लागते, म्हणजे ते डिसिप्लिन. विदाऊट डिसिप्लिन वी कॅन डू एनिथिंग, म्हणजे आपण काहीच करू शकत नाही डिसिप्लिनशिवाय. आणि ते करत आहेत आणि आपण पण त्यांच्यापासून एक गोष्ट घेतली पाहिजे की सुरुवात केली पाहिजे. आणि आपलं त्यांचं एक मन उद्दिष्ट एक आहे की आपलं 1% नाहीतरी नाही 0.01% हे त्यांचं काम नसून हे आपलं पण काम आहे. पाणी देऊन व्यवस्थित वाटलं आणि आपण झाड लावलं आज एक आणि त्याला पाणी पण दिलं. आज एवढा व्यवस्थित आनंद वाटला की तुम्हाला पण असा आनंद वाटला पाहिजे आणि आपण पण एक दिवस ह्या ग्रीन वृक्ष टीममध्ये जॉईन झालं पाहिजे आणि नंतर कळेल. आणि तुम्ही नक्कीच कंटिन्यू येचाल. आणि एवढा असं काही वाटत नाही ऑकवर्ड के लहान छोटं असं काय नाही. सर्व एकत्रित काम केल्यामुळे सर्व व्यवस्थित काम होतं. इथं आनंद वाटला, झाडाला पाणी दिलो, आणखीन झाड लावलं एक आणि त्यांच्या टीमशी सहभागी झालो आणि त्यांच्याकडून काय काय घेत विचारलो त्यांना क्वेश्चन काय. आणि ते करतायत ते खरंच
आणि त्यांच्यामुळे काही मी पण काही जाणून घेतलं वृक्षाचं महत्त्व देखील. आणि त्यांचा उद्देश एकच आहे कंटिन्युअसली की लातूर ग्रीन झालं पाहिजे आणि आपल्याला दुष्काळ पाहायचा नाही आहे 2015 सारखा. आणि लातूरला चांगली हवा, लातूरकरांना चांगली हवा घेता यावी यासाठीच त्यांचा उद्देश आहे. बाकीचा उद्देश काहीच नाही आहे. विश्वास पूरा है विश्वास नहीं डर किसी का आज एक दिन ओ मन में है विश्वास पूरा है विश्वास हम होंगे कामयाब एक दिन हम होंगे कामयाब एक दिन. सर तुम्ही हे जे वर्क करताय दररोज दिवस आणि तुमची पुढची वाटचाल कशी असणार? आता हे ॲक्च्युली 2015 लातूरमध्ये भीषण दुष्काळ पडला. लातूरचा संबंध भारताला संबंध जगभराला माहीत झालं की लातूरमध्ये रेल्वेने पाणी आणावं लागलं लातूरची तहान भागण्यासाठी. तर त्यावेळेस आदरणीय लातूर जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री आदरणीय अनिल साहेब आणि आदरणीय आमचे सर्व सर्व डॉक्टर पवन लड्डा सर मी असो अशा आम्ही तेव्हा निर्णय बैठक घेतली की असंच आपल्याला करायचं आहे. ते आम्ही 2016 इम्प्लिमेंट करायला चालू केलं. 2016 आम्ही जास्त नाही थोडी वर 5-6 हजारची धरणाची लागवड केली. हळूहळू लागवड वाढत गेली आणि नंतर आमचं रूप 19 आणि 21 म्हणजे एवढं तुफान रूप आलं की आज 658 दिवस आहे. जसं तुम्ही आज म्हणलात की मी सकाळी 6 आलो होतो, 6:30 येतात असं आम्ही रोज करतो. म्हणजे 600-658 दिवस आम्ही असं रोज करतो. आदरणीय पवन सर 5:30 घरून निघतात, मग काही टीम सदस्य जमत 6 पाण्याचं टँक करतो. आणि कसं असतं जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर या जून जुलै ऑगस्ट ऑक्टोबर लोक झाड लावतात आणि सोडून देतात. पण आमचं कसं नाही, आम्ही जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून आम्ही झाडं लावत असतो. कारण की कसं आहे आमचं कन्सेप्ट, आदरणीय पवन सरांचं कन्सेप्ट कसं आहे, बघा एखादा बाळ घरात जन्म घेतो, जन्म घेतला आपण त्याला पाऊस असो उन्हाळा असो थंडी असो आपण त्याला सांभाळतो ना, म्हणून तो बाळ मोठा होतो जगात काही ना काही करण्यासाठी. तसंच आमचं कन्सेप्ट आहे की आदरणीय पवन सर असो आमच्या सगळ्यांचं कन्सेप्ट आहे की झाड कधी बी लावा, जर जपणारा माणूस जर असेल तर झाड येणारच, ते बाळासारखं सांभाळायचं आहे. आणि तेच ग्रीन लातूरच्या माध्यमातून ते लातूरमध्ये काम चालू आहे. आणि आज जवळजवळ 53,000 झाडं म्हणजे काय फिगर असतो ते जे वन अधिकारी त्यांना माहीत त्यांना विचारावं. त्यामुळे 53,000 झाडं म्हणजे खूप मोठा अचीवमेंट आहे. आणि नक्कीच तुम्ही पुढल्या वर्षी अजून या, आमची चळवळ तर चालूच असते, पण तुम्ही हे 101 झाडं विशेष बघायसाठी या की झाडं कसे आहे ते महत्त्वाचं आहे. म्हणजे झाडं लावणं आणि हे करणं खूप इझी आहे, पण संगोपन करणं सगळ्यात जास्त आहे, अवघड आहे. रोज 5-6 टँकर चालतात. पण आम्हाला आत्ता सध्या लातूर जिल्ह्यावर जास्त काम करायचं आहे, उस्मानाबादवर करायचं आहे, बीडवर काम करायचं आहे, परभणीवर करायचं आहे. आणि आम्ही आता जूनमध्ये आदरणीय पवन सरच्या नेतृत्वामध्ये आम्ही चंद्रपूर, म्हणजे बघा चंद्रपूर तर ऑलरेडी 33% वनक्षेत्र आहे, पण आम्हाला चंद्रपूरमधून सुद्धा काही लोकांची मागणी आहे की तुम्ही तिथे काम करा. आदरणीय पवन सर असो मी असो तिथे चंद्रपूर आम्ही पुढल्या जूनमध्ये आम्ही 1,000 झाडांचं टार्गेट चंद्रपूर गडचिरोली ह्या जूनमध्ये नक्कीच. आणि बीड असो उस्मानाबाद असो ते जे जवळचे आहेत जवळजवळ सगळे तिथं आम्ही 5-5 हजार टार्गेट ठेवलं बीड उस्मानाबादमध्ये. लातूरमध्ये आमचं खूप मोठं टार्गेट आहे. आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून या यूट्यूब सबस्क्राईबर माध्यमातून नम्र विनंती मित्रांनो, आमचं काम असं खूप चांगलं चालू आहे, आम्ही असंच करत राहू. फक्त एवढी काळजी करा की आम्हाला जर शाबासकी द्यायची असेल तुम्हाला आमचं कामाचं खरंच तुम्हाला काहीतरी ॲप्रिशिएट करायचं आहे, तर रोज या महिन्यातून या कधी तुम्हाला जमत हवा एका झाडाला पाणी द्या फक्त 1 बॉटल फक्त एवढी विनंती आहे. हे गाईज, तर आपण निघालेलो आहे घरी आणि माझा अनुभव सांगायचा झाला तर एवढं असं फील झालं की आज असं झाड लावलं आणि त्याला पाणी पण घातलं आणि त्याचं महत्त्व पण कळालं आज. आणि खरंच आज मजा आली आणि करत करत काही जणांची ओळख पण झाली. आणि खरंच मी एकट्यामुळं माझा शूट होऊ शकला नाही, कारण शूटिंगसाठी माझा एक मित्र आलेला होता आणि त्याचं पण फार मोलाचं योगदान आहे आणि त्यानं पण फार मला मदत केली. आणि आणखीन एक सांगतो, आणि ते जे करतात ना आपलं 0.1% जरी असलं ना तरी पण आपण आपल्या शहराला, लातूर शहराला किंवा इंडियामध्ये आपण वृक्ष लावण्यासाठी आपल्याला कोणी रोकू शकत नाही. कारण आपण ज्यावेळेस काम करतो त्यावेळेस कोणी काय सोचतंय, कोणी काय विचार करतंय याचं काही इम्पॉर्टंट नाही, फक्त आपलं काम करत राहायचं त्यांचा मोठं आहे. आणि ते तर काय झाडं लावतच आहेत आणि चांगलं काम पण करत आहेत. चांगलं काम केल्यानंतर एक दिवस नक्की कोणी ना कोणी चांगलं म्हणतं. आणि खरंच ते आज जे करत आहेत ते त्यांच्यासाठी सॅल्यूट. की एक गोष्ट शिकलो की झाडाला पाणी घालणं हे पण महत्त्वाचं नाही,
महत्त्वाचं नाही, त्यासोबत झाडाला पाणी घालणं आणि त्याचं संगोपन करणं पण ते महत्त्वाचं आहे. आणि भरपूर काही गोष्टी मिळाल्या आणि आपण पण मला वाटतंय आपण पण एक वेळेस भेट द्यायला लातूर वृक्षटिंगला. आणि फ्रेंड्स, जस्ट आंघोळ झालेली आहे आणि आपण व्लॉग बनवलेला आहे आणि आपण त्या लातूर वृक्ष टीम यांच्याशी आपण संवाद साधला. आणि माझा अनुभव सांगायचा झाला तर एवढा अनुभव मी कधीच घेतला नाही. आणि फ्रेंड्स, ते असं सांगत होते की पर्यावरणाची आत्ता जर काळजी घेतली नाही तर नंतर आपण पर्यावरणाला कधी वाजवू शकत नाही. आणि कारण त्यांचा उद्देश एकच आहे की आपण सर्वांनी थोडा तरी आपला वाटा पाहिजे झाड लावण्यामध्ये. आणि फ्रेंड्स, माझी रिक्वेस्ट आहे सर्वांना, तर आपल्या घरच्यामध्ये एकानं तरी झाड लावलं पाहिजे आणि आपलं 0.1% तरी झाड लावण्यामध्ये योगदान दिलंच पाहिजे. आणि मी पण आज अनुभव घेतलेला आहे. आणि जर तुम्हाला जायची इच्छा असेल तिथे तर त्याचे कुठले चार्जेस नाही आहे. आणि तुम्ही केव्हा पण आठवड्यातून एक वेळेस, महिन्यातून एक वेळेस देखील तुम्ही त्यांच्यासोबत हेल्प करू शकता. आणि एवढंच बोलायचं होतं मला तुमच्याशी. आणि आजचा लॉग हा दुसरा होता. बोलायचं झालं तरी आजचा माझा हा दुसरा लॉग होता. आणि जर हा तुम्हाला लॉग आवडलेला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकन दाबायला पण विसरू नका. आणि चला तर मग भेटूया पुढच्या लॉगमध्ये.